नमस्कार, या ठिकाणी आपण गुगल मीट कसं वापरावं याविषयी शिकणार आहोत। प्रथम तुम्ही गुगल मीट डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर गुगल मीट ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रमाणे या ठिकाणी स्क्रीन दिसेल। या स्क्रीनवरती बघा, दोन आयकॉन आहेत, एक माईकचा आणि एक व्हिडिओ कॅमेऱ्याचा आहे। हे दोन्हीही आयकॉन असेच राहिले पाहिजेत। जर हा माईकचा आयकॉन किंवा व्हिडिओचा आयकॉन जर रेड झाला, तर माईकचा आयकॉन रेड झाला याचा अर्थ माईक हा म्यूट केला, म्हणजे बंद केलेला आहे, तुमचा आवाज पुढच्याला जाणार नाही, त्यासाठी तो असाच पाहिजे। व्हिडिओ आयकॉन जो आहे तो सुद्धा जर रेड झाला तर तुमचा व्हिडिओ जो कॅमेरा आहे तो कॅमेरा ऑफ झाला, म्हणजे तुम्ही पुढच्या व्यक्तीला दिसणार नाही, त्यासाठी तो कॅमेऱ्याचा सुद्धा जो सिम्बॉल आहे तो असा रेग्युलरच पाहिजे। आता या ठिकाणी आपण मीटिंग घ्यायची आहे किंवा ऑनलाईन सगळी मुलं बोलवायची आहेत किंवा आपल्या पुढच्या व्यक्तीला बोलवायचं आहे, तर त्यासाठी एकतर न्यू मीटिंग किंवा मीटिंग कोड, मीटिंग कोड आधी क्रिएट करावा लागेल, त्यानंतर मीटिंग कोड टाकून आपण पुढच्या व्यक्तीला बोलवू शकतो। पण सगळ्यात सोपं न्यू मीटिंग घेणं, त्यासाठी न्यू मीटिंग या सिम्बॉलवरती क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला एक लिंक येईल आणि ती लिंक आपल्या ज्यांना कोणाला बोलवायचं आहे त्यांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करायचं आहे। लिंकद्वारे त्यांना ती लिंक शेअर करायची आहे। ही शेअर लिंक म्हटले, या ठिकाणी लिंक शेअरवरती टच करा आणि हे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती किंवा ज्यांना कोणाला बोलवायचं आहे तुम्हाला मीटिंगला, त्यांना पर्सनली तुम्ही शेअर करू शकता। मी या ठिकाणी शिर्के सरांना आपलं तात्पुरतं एक नॉमिनल म्हणून पाठवतो। या ठिकाणी शिर्के सरांना मी लिंक शेअर केलेली आहे। आता ही लिंक शेअर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती आपण परत येणार आहोत। ही तात्पुरतं क्लोज करतो मी। या ठिकाणी अशी स्क्रीन दिसेल। आता लिंक शेअर केल्यानंतर त्या व्यक्तीनं टच केल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। बघा, या ठिकाणी शिर्के सरांच्या मोबाईलवरती आपण जी लिंक पाठवली होती, लिंक या ठिकाणी त्यांना व्हॉट्सअपला मिळालेली आहे। आता या लिंकवरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर ते ॲप आपलं ओपन होणार आहे। या ठिकाणी हे ॲप ओपन होते। ओपन होत असताना आपल्या काही चुका होतात, त्यामुळे ते आपण दिसत नाही किंवा आवाज येत नाही। या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन स्टार्टला मिळतील। या ठिकाणी बघा, त्यांचे लिंक टाकल्यानंतर टच केल्यानंतर ओपन झालेलं आहे। पहिल्यांदा आहे आस्क टू जॉईन आणि नंतर आहे प्रेझेंट। आपण शक्यतो आस्क टू जॉईनच करायचं आहे, कारण आपण जॉईन होणार आहोत। प्रेझेंट ही समोरची व्यक्ती आपल्याला प्रेझेंट करणार आहे किंवा काही दाखवणार असेल तर ती प्रेझेंट, किंवा तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमधला काही डाटा दाखवायचा असेल तर प्रेझेंट करायचं आहे, त्यासाठी शक्यतो आपण आस्क टू जॉईनच म्हणायचं आहे। आस्क टू जॉईन म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीने मीटिंग अरेंज केलेली आहे त्या व्यक्तीला एक मेसेज जातो। या ठिकाणी बघा, त्यांनी आस्क टू जॉईन विचारल्यानंतर मला एक असा मेसेज आला आणि मी ॲडमिट केल्यानंतरच या ठिकाणी दोघंही कनेक्ट होणार दिसू शकतो। या पद्धतीनं आपण गुगल मीट वापरायचं आहे आणि गुगल मीट ऑनलाईन ऑनलाईन जे काही असेल ते शिकवू शकतो किंवा डाटा ट्रान्सफर या ठिकाणी आपण करू शकतो। मला वाटतं आता तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टी समजलेल्या आहेत। तुम्ही अशाच पद्धतीनं पुन्हा पुन्हा हे ॲप वापरून पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील।